भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. ज्योतिर्लिंग व शक्ती पीठांच्या ठिकाणी ही परिक्रमा गेली. यानंतर आता ही परिक्रमा बीड जिल्ह्यात दाखल झाली आहे. परळी येथेही पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमेचे आगमन होणार आहे. या आगमना प्रत्यर्थ परळी शहरात या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आल्याचे दिसून येत आहे. परळी शहरातील चौकाचौकात आणि मुख्य रस्त्यावर होर्डिंग्स बॅनर्स लावण्यात आले आहेत. शिवशक्ती परिक्रमेच्या स्वागताला सर्वच कार्यकर्त्यांनी पुढे येत मोठी तयारी केल्याचे परळीमध्ये दिसून येत आहे. चौकाचौकात मोठमोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर शिवशक्ती परिक्रमेचे परळी शहरात हार्दिक स्वागत आहे अशा प्रकारच्या आशयाचे मोठमोठे बॅनर्स रस्त्यावर लागलेले दिसून येत आहेत. पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमेला महाराष्ट्रात पूर्ण प्रचंड अशा प्रकारचा प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे परळी या त्यांच्या मायभूमी व कर्मभूमीमध्ये त्यांच्या परिक्रमेची जोरदार स्वागताची तयारी करण्यात येत आहे. पंकजा मुंडे यांच्या परळी शहरात त्यांचे जोरदार स्वागत व्हावे या दृष्टीने परळीतील त्यांचे कार्यकर्ते मोठे परिश्रम घेताना दिसत आहेत. 12 ज्योतिर्लिंगापैकी 5वे ज्योतिर्लिंग असलेल्या पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचे दर्शन त्या 11 तारखेला घेणार आहेत. मात्र आजच त्यांचे परळी येथे आगमन होणार आहे.